शेतकऱ्यांची ऊस बिलं थकवणारे 27 साखर कारखान्यांना साखर आयुक्तांनी मोठा झटका दिलाय. या सर्व साखर कारखान्यांना रेड झोन मध्ये टाकण्यात आलंय. कारखाने ऊस घेतात मात्र शेतकऱ्यांना बिलं देण्यास टाळाटाळ करतात. या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी हा बडगा उगारण्यात आलाय. सर्व पक्षांचे माजी मंत्री आमदार राजकीय नेत्यांचे वर्चस्व असलेले कारखाने रेड झोन मध्ये टाकण्यात आले. 15 ऑक्टोबरपासून यंदाचा गाळप हंगाम सुरू होतोय. शेतकऱ्यांना निर्णय घेण्यास सोपं जावं यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. शेतकऱ्यांना FRP कायद्याने देणं त्यांना बंधनकारक आहे. अशा वेळी कोणते कारखाने वेळेवर देतात, कोणते वेळेवर देत नाही किंवा कोणते कारखाने उशिरा देतात आणि किती प्रयत्न केले तरी काही कारखाने देतच नाही, त्यांच्याविरुद्ध RRC कारवाई आम्ही केली आहे. ज्या कारखान्यांची जप्ती करून, साखर जप्त करून, इथेनॉल जप्त करून, बगॅस जप्त करून हे पैसे वसूल करावेत असे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. हे कारखाने कोणते नेमके, तर ह्या कारखान्यांना पुढच्या वर्षी ऊस घालताना 100 वेळा शेतकऱ्यांनी मनातल्या मनात विचार करावा हे अपेक्षित आहे. कोणते 27 कारखाने रेड झोन मध्ये टाकण्यात आले जाणून घेऊया. पॉवर सांगली, SGZ अँड SG शुगर सांगली, किसनवीर साखर कारखाना सातारा, खंडाळा तालुका कारखाना सातारा, संत दामाजी सोलापूर, विठ्ठल शुगर करमाळा सोलापूर, मकाई साखर कारखाना सोलापूर, लोकमंगल ॲग्रो सोलापूर, लोकमंगल शुगर सोलापूर, सिद्धनाथ शुगर सोलापूर, गोकुळ शुगर सोलापूर, मातोश्री लक्ष्मी को जनरेशन सोलापूर, जय हिंद शुगर सोलापूर, विठ्ठल रिफाईंड शुगर सोलापूर, गोकुळ माऊली सोलापूर, भीमा साखर कारखाना सोलापूर, सहकार शिरोमणी वसंतराव काळे सोलापूर, लोकमंगल माऊली उस्मानाबाद, कंचेश्वर शुगर लिमिटेड मंगळूर उस्मानाबाद, SGA शुगर डिस्टिलरी अँड पॉवर नाशिक, सातपुडा तापी परिसर, सहकारी साखर कारखाना नंदुरबार, शरद सहकारी साखर कारखाना विहा मांडवा औरंगाबाद, जय भवानी सहकारी साखर कारखाना बीड, वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना बीड, सिद्धी शुगर लातूर, साईबाबा शुगर औसा लातूर, पन्नगेश्वर शुगर मिल्स लातूर. भंडाऱ्याची उधळण म्हणजे